माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम हा नातेपुते या ठिकाणी आहे. या ठिकाणी एक भाविक वारकरी हे चहा घेण्यासाठी आले होते आणि त्यांचा मोबाईल त्यांनी या ठिकाणी चार्जिंग लावला आणि काही वेळात ते या ठिकाणाहून बाहेर गेले, दूर गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा मोबाईल हा चार्जिंगला लावलेला त्याच ठिकाणी राहिलेला आहे. त्यावेळी त्यांनी फोन केला आणि हॉटेलचे चालक सागर यांनी त्यांना सांगितलं की तुमचा मोबाईल इथं राहिलेला आहे आणि घेऊन जा. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. इथं चाय घ्यायला आलो तोच मोबाईल इथं लावलेला होता चार्जिंगसाठी. तसंच गेलो मी निघून पैसे देऊन मोबाईल इथंच राहिला. परत त्यांनी मला हॉटेलवाल्यांनी मोबाईल दिला हॉटेल मालकाने. ते स्थळावर पोहोचले. स्थळावर पोहोचल्यानंतर त्यांनी परत फोन केला की तुमचा मोबाईल इथं राहिलेला आहे, तुम्ही येऊन घेऊन जावा. मग त्यांनी फोन केला, त्यानंतर हे इथं आले, त्यांनी मोबाईल दिला. त्यांनी आम्हाला प्रामाणिकपणे मोबाईल दिलेला आहे, आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. जय हरी. हा, चापेत होते, चापेतापे पैसे दिले आणि निघून गेले. त्यानंतर मी परत त्यांना फोन केला, तुमचा मोबाईल राहिला आहे. त्यांनी परत माघार येऊन परत मोबाईल घेतला. आज पालखी सोहळा, आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज मुक्काम आहे. जरी कोणाची वस्तू विसरली तर त्यांना आम्ही माघारी करतो. आज चहा पिता पिता त्यांचा एक मोबाईल राहिला, त्यांना आम्ही फोन करून परत माघारी बोलून परत फोन दिला. वारकऱ्याचा विसरलेला मोबाईल हा सागर ठोंबरे यांनी परत दिलेला आहे. वारकरी भाविक यांनी त्याचं कौतुक आणि त्याचे आभार मानलेले आहेत. वारी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत तुर्तास. धन्यवाद. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, नातेपुते.